मुंबईप्रमाणे आता अहमदनगर शहरात देखील ढोल ताशांच्या गजरात पारंपरिक पद्धतीनं श्री गणेशाची आगमन मिरवणूक काढण्यात आल्याची माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली आहे श्री गणेशाच्या आगमनाने समाजात आनंददायी वातावरण निर्माण होत असून सर्व जाती धर्मातील लोक एकत्रित येऊन गुण्या गोविंदाने उत्साहात धार्मिक कार्यक्रम पार पाडतात गणेशोत्सवाच्या माध्यमातून आध्यात्मिक धार्मिक ऐतिहासिक वारसा जपण्याचं काम होत असतं आपल्याला लाभलेली संस्कृती महान असून तिचं जतन होण्यासाठी भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन करणं गरजेचं आहे प्रेरणा प्रतिष्ठानच्या माध्यमातून दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात यावर्षी एकवीस फुटी श्री गणेशाची भव्य दिव्य मूर्ती असून मुंबईप्रमाणे नगर शहरात देखील ढोल ताशाच्या गजरामध्ये पारंपरिक आगमन मिरवणूक काढण्यात आली असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलंय प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त फुटी श्री गणेशाची भव्य दिव्य आगमन मिरवणूक काढण्यात आली यावेळी आमदार संग्राम जगताप यांच्या समवेत उपमहापौर गणेश भोसले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक माणिकराव विधाते नगरसेवक प्रकाश भागानगरे माजी नगरसेवक संजय चोपडा अजिंक्य बोरकर प्रेरणा प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष ढाकणे विकी जगताप माऊली जाधव मळू गाडळकर सागर गुंजाळ आदी उपस्थित होते तर यावेळी तालयोगी प्रतिष्ठान या ढोल ताशाच्या पथकाने उत्कृष्ट सादरीकरण केलं प्रतिनिधी अकिस सय्यद न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर